नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या महाराष्ट्राला दिवाळीचं मोठं गिफ्ट राज्य सरकारचे पाच मोठे निर्णय अकरा नोव्हेंबर पासून लागू दहा नोव्हेंबर शुक्रवार आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या नाही तो तातडीने द्यावा मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या उगाच गाजर दाखवू नका ओबीसी मध्ये आमचे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावे त्यामुळे ते त्या आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही ठरल्याप्रमाणे टाईम बॉन्ड तातडीने द्यावा मनुष्यबळ वाढवा चोवीस डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या नाहीतर जड जाईल असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे त्यानंतर राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे प्रत्येक मीटर बदलला जाईल एकूण दोन पूर्णांक एक्केचाळीस कोटी ग्राहकांचे वीज मीटर बदलले जाणार आहेत विदर्भाबाबत बोलायचे झाले तर एकूण बावन्न लाख सहा हजार नऊशे ब्याऐंशी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत नागपूर शहरामध्ये सर्वाधिक नऊ लाख पंचेचाळीस हजार सहाशे तेवीस मीटर बसवण्यात येणार आहेत मोबाईलप्रमाणेच यामध्ये पोस्टपेड आणि प्रीपेडची सुविधाही असेल त्यानंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पुणे शहर वाढत असल्यामुळे पायाभूत सुविधा सुविधा आणि सार्वजनिक ठरत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहेत सुमारे पस्तीस हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती स्वतः नितीन गडकरी यांनी दिली आहे यामुळे पुण्याच्या विकासात अधिकच भर पडणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे गेल्या काही वर्षात ईडीने एकाही भाजपाच्या नेत्यावर कार्यवाही केल्याचं माहितीत नाही यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चूकडू यांनी थेट भाजपाला सवाल विचारला आहे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही याचं उत्तर भाजपाने द्यायला हवं असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं ते मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते त्यानंतरची मोठी बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे कारण शिंदे सरकारने एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरसकट सहा हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे एस टी कर्मचारी आणि अधिकारी या सर्वांना सहा हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता बोनसमध्ये वाढ झाल्याने एस टी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्यानंतर चिमडी बात मी बघा राज्यातील बहात्तर हजार आशा व गट प्रवर्तक त्यांच्या मागण्यांसाठी अठरा ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर होते हा संप मिटवण्यासाठी विविध सत्ताधारी नेत्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या सोडवल्याने ऐन दिवाळीतील हा संप मागे घेण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यानुसार राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली जाणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आजपासून विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानंतर चिमुळी बातमी बघा दीड ते दोन महिन्यांपूर्वी नाफेडला विकलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे नाफेडकडून थकीत असून उद्यापर्यंत पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणास बसण्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे त्यानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती महापारेषण महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वीज कर्मचारी अभियंते व अधिकारी यांना अठरा हजार पाचशे तर सहाय्यक कामगार यांना बारा हजार पाचशे रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे त्यामुळे चौऱ्याहत्तर हजार आठशे कर्मचारी अभियंते आणि अधिकारी व तीन हजार नऊशे नऊ नौ सहाय्यक कर्मचारी व ट्रेनी अभियंते यांची दिवाळी गोड झाली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकवीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे त्या अनुषंगाने तीस जिल्हा परिषदांची बिंदू नामावली प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ होणार आहे शिक्षक भरतीसाठी भरती राज्यातील एक उमेदवारांनी अर्ज केले आहेत सध्या सोळा ऑक्टोबर पासून पवित्र पोर्टलवर जात प्रवर्ग निहाय जाहिराती अपलोड करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदांकडून सुरू आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची भेट घेतली यावेळी संपूर्ण मराठवाड्यात दिवाळीपूर्वी दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पवार यांनी केली शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा दहा हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला आहे